नमस्कार, मी अजिंक्यराजे भोसले। माझं खास ज्या तुम्हाला बोलवलं, जे प्रति पत्रकार प्रतिनिधी असते, तुम्ही प्रेस प्रतिनिधी असतात, त्याचं कारण असं की विशाल जुन्नर सहकारी पतपेढीची निवडणूक चालू आहे, तर त्याच्या संदर्भात मी आपलं सभासद या नात्यानं मला जे ऐकायला भेटलं, बघायला भेटलं, त्याचं निष्कारण, त्याचं बदनामी आमच्या नावाची जे लोक करतायत त्याचं उत्तर देण्यासाठी खास मी तुमच्याकडे आलो आहे। तर ज्यावेळेस मला विशाल जुन्नर ह्या संस्थेत जायचं होतं, म्हणजे मला माहिती नव्हतं, पण मी पाटस म्हणून आमच्या गावापासून एक 60-70 किलोमीटर अंतरावर गाव आहे, तिथे गेल्यानंतर सहज आमचे मित्र आहेत पाटसचे, त्यांनी मला सांगितलं की आपण इथे प्रयत्न करू, त्यावेळेस आमचा बिझनेस न्यू स्टार्ट करणार होतो, आणि म्हणून मी गेलो। त्याआधी मला तिथे सगळी माहिती विचारली, माहिती घेतली, नंतर मी तिथे एक अर्ज केला, आणि जे त्यावेळेस विद्यमान अध्यक्ष होते जनार्दन बांगर साहेब, मी यांना भेटायला गेलो, आणि त्यानंतर स्वर्गीयवासी तात्यासाहेब शिंदे हे बी त्यावेळेस तिथे होते, मी ह्या दोघांना भेटलो, आणि भेटल्यानंतर त्यांना रितसर सगळ्या गोष्टी मी सांगितल्या, आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुम्ही ज्यावेळेस पाटसला जाऊन अर्ज करा, आणि मग त्याच्यावर आम्ही विचार करू। मग मला बांगर साहेब म्हणले आम्ही कोणाला तरी व्हिजिटला पाठवतो, त्या स्वर्गीय असे तात्यासाहेब शिंदे हे स्वतः राशींना आले होते, त्यांनी सगळं बघितलं, त्याच्यानंतर मला त्यांनी दोन प्रकरण मंजूर केले, त्यावेळेस करोनाचा काळ नव्हता, करोनाच्या अगोदर त्यातनं आम्ही काही हप्ते भरले, त्याच्यानंतर मला बिझनेस माझा जसा जसा वाढत गेला तसं तसं मी हप्तेही भरलेले आहेत, त्याचं स्टेटमेंटही तुम्ही बघू शकता। पण ज्यावेळेस करोना स्टार्ट झाला त्याच्या अगोदर आमचे जे आता मी सभासद झालो, मी थोडं चांगलं हे व्हायला लागल्यानंतर ज्यावेळेस आमची मित्र कंपनी आहे, त्यावेळेस मी विचारलं बाबा आम्हाला जसं लोन देत आहे तसं ह्यांना देता का, तर त्यांनी त्यावेळेस हा म्हणले, त्यांचंही व्यवस्थित चालू होतं, पण बाय मिस्टेकली बाबा करोना काळ चालू झाला, आणि त्यात त्यांचे हप्ते जे आहेत ते थोडे मागे पुढे झाले किंवा खाते एनपीएस गेलं, म्हणून असं नाही की बाबा पैसेच भरायचे नाहीत, ते सगळेजण पैसे भरणार आहेत, आणि त्यांची काही जी अमाऊंट असेल त्यांची सगळ्यांनी ग्वाही बी दिली की आता सगळ्यात प्रमुख म्हणजे माझ्यामुळे त्यांना लोन दिले, सरळ साक्षीदार कोण आहे, अजिंक्य राजे भोसले, माझ्यामुळे त्यांना, कारण विशाल जुन्नर ओळखतो कुणाला, राजे भोसले फॅमिलीला, राजे भोसलेमुळे त्यांना लोन दिलं। लोन दिल्यानंतर त्यांच्याकडनं जे मागं पुढं झालं त्यानंतर ते म्हणले आम्ही आमची थोडीशी परिस्थिती सुधारल्या, तुमचे सगळे पैसे भरून टाकू, पण तुमच्या संस्थेतला जो माणूस आहे विशेष वसुली अधिकारी, त्याचं नाव शिवाजी बांगर काय, त्यांना त्यातलं तथ्य वसुली कशी करायची ह्याचीच अजिबात अक्कल नाही, कारण वसुली करताना कुठल्याही, तुम्ही कर्ज दिलंय, कर्जदाराला कर्ज फेडायचंय काय, कर्ज फेडायचंय मग त्याला बोललं कुठल्या भाषेत पाहिजे, आणि त्यांना अर्धवट माहिती की कुणाकडे काय प्रॉपर्टी काय नाही, ते काय देवदूत नाही की त्यांना सगळं म्हणजे अगोदर येऊन सांगते देव की ह्यांच्याकडे एवढंच आहे, त्यांच्याकडे तेवढंच आहे, आणि त्यांना म्हणा तुमच्याकडे काय ती बघा, तुमच्या ताटातलं खरकट पडलंय ना तेवढं काढा, मग दुसऱ्या ताटात वापरा। अजिंक्य राजे भोसले, तुम्ही पाटच्या शाखेमधून किती कर्ज घेतलेले? आपण 5 ते 6 लोन घेतलेले आहे, त्यातले 4 लोन आमच्या दोस्त कंपनीचे आणि 2 लोन आपले। तुम्ही मग असे सांगितलं का कोरोना काळामुळे काही हप्ते तुमचे थकलेले आहेत, परंतु तुमच्यावर असा आरोप केला जातो का तुम्ही कर्जच भरू शकणार नाही, त्याबाबत काय तुमचं म्हणणं? जो आरोप करतो ना, जो विशेष वसुली अधिकारी जो आरोप करतो, बांगर साहेब शिवाजी बांगर, त्यांनी जो आरोप केला, त्यांनी मीटिंगला बी आरोप केला, पण त्यांना ऍक्च्युली माहितीच नाही की त्यांना म्हणावं मला 225 एकर क्षेत्र आहे, 225 एकर क्षेत्र आहे ना, आपण जे लोन घेतले पाटसवरनं ते बोजा सहित नोंद आहे त्याची, त्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं आपल्याला की बाबा तुम्ही परस्पर बोजा उतरवला, काय झालं की तुम्ही आमच्या संस्थेला म्हणजे हे केलं, अंधारात ठेवलं, तर
तो आपल्याकडे संस्थेचं रिक्शन लेटर आहे, कारण त्यावेळेस आमचं वाटप पत्र चाललं होतं आणि तो आम्ही बोजा उतरून आमच्या लीगल ह्याच्यावर बोजा दिला आणि त्या बोजा ज्याच्यावर चढून दिला त्याचं व्हॅल्युएशन गव्हर्नमेंट आहे 6.5 कोटी रुपये आणि मार्केट आहे 20 कोटी रुपये आणि त्या बांगरला अजून माहीत नाही उग काय ते त्यांनी त्यांच्या राजकारणाच्या साठी जी आमची बदनामी करतोय त्यांनी म्हणाव कधीच तुम्ही सक्सेस होणार नाही असं चुकीचं वागू नका. पाटच्या शाखेमधून सगळ्यात जास्त कर्ज तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीला देण्यात आलं, नक्की हे कर्ज देण्यामागे कोण कोण होत? नाही आपले ज्यावेळेस मला माननीय अध्यक्ष बांगर साहेब होते त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं, त्यानंतर स्वर्गीय श्री तात्याराम शिंदे साहेब होते त्यांनी स्वतः येऊन गेले, त्यांना काहीतरी वाटल्याशिवाय त्यांनी दिलं नाही ना काय त्यांना की त्यांनी तो बिझनेस बघितला तो वाढवला पण बाय मिस्टेकली भले भल्यांचं नुकसान झालं. नाही मी तुम्हाला इथं रोखतोय, तुम्ही म्हटले की स्वर्गीय तात्या साहेब असतील किंवा इतर असतील संस्थापक पैकी त्यांनी तुम्हाला कर्ज दिलंय हे खरंय का? हो 100% खरंय. पहिले मला दोन लोन जे आहेत ते अध्यक्ष साहेबांनी मंजूर केले आणि ते होते स्वतः आणि मी त्यांना आजारी असताना पण आपल्या वाशीला ऍडमिट होते ते त्यावेळेस मी भेटायला गेलो आणि वीक ते ज्यावेळेस त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेस मी इथे ह्याच्यासाठी बी आलतो अंत्यविधीसाठी, कारण त्यांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर आणि त्यांनी मला शून्यातलं कसं विश्व निर्माण करायचं हे माननीय अध्यक्ष साहेबांनी आणि तात्यासाहेब शिंदेंनी शिकवलं. तुम्ही मग असे बोलताना सांगितलं का शिवाजी बांगर नावाचे व्यक्ती त्यावेळी वसुली अधिकारी होते, विशेष वसुली अधिकारी होते, त्याच्यात तुमच्यात काय वाद झाला होता? अहो त्यांना माहितीच नाही की राजे भोसले काय आणि काय नाही, त्यांनी फक्त नावाचा वापर चुकीचा माणसाचा नावाचा वापर केला त्यांनी फक्त आमच्या आणि आमच्या नावाचा वापर करायचा ह्याचा संबंधच नाही, कारण आम्ही राजे भोसले त्यांनी कसं वागायचं ते त्यांनी ठरवायला पाहिजे होतं आणि जे त्यांच्या जे अधिकार त्यांना विशेष वसुली अधिकार म्हणून दिलत बरं का त्यांनी त्याच अधिकाराप्रमाणे वागलं पाहिजे ना. म्हणजे नक्की काय व्हायचं म्हणजे वसुली करताना काय वसुली करताना की तुम्हाला 5 एकरच क्षेत्र आहे तुमच्या नावावर क्षेत्रच नाही तुम्हाला जमीनच नाही आणि तुम्हाला जमीन नाही तर मग ज्या माननीय अध्यक्ष साहेबांनी आणि स्वर्गीय तात्यासाहेब शिंदेंनी बघून दिलं ते काय दुसऱ्याच जमीन बघून गेले का? बरं स्वतः आलते ना तात्यासाहेब शिंदे तर स्वतः आलते तिथे, तात्यासाहेब शिंदे स्वतः येऊन फार्म हाऊसला आम्ही बसून गप्पा मारून सगळं बघून तात्यासाहेबांनी मग सांगितलं लोन द्या म्हणून, त्याशिवाय नाही दिलं. आता जे तुमचा संबंध आता काही यायला जे काही असतील अध्यक्ष किंवा संचालक कसे जोडला जातोय त्याचं कारण काय? त्यांनी फक्त आपल्या त्यानंतर ज्यावेळेस मला विशाल संस्थेने जुन्या संस्थेने लोन मंजूर केल्यानंतर संबंध रिलेशन वाढतातच ना, हा मग रिलेशन वाढल्यानंतर त्यांचे रिलेशन वाढल्यानंतर त्यांचे फोन वगैरे चालू असतात बाबा त्यांनी मी आम्ही त्यांना रिअल प्रॉब्लेम सांगितला की बाबा काय असं असं आहे कोरोनामुळे थोडा दुष्काळ पडलाय आणि पाऊसही नाही त्यामुळे थोडस थकीत गेले पण तुमचं जेवढे लोन थकलेलं असेल तेवढं आम्ही सगळं क्लिअर करू त्यातला एकही रुपया चुकणार नाही. राजे भोसले साहेब आता तुम्ही नावाप्रमाणे सांगितलं का किती 225 एकर जमीन आहे काय आणि आमच्या मुळात एक सांगतो आमच्या मी 96 कुळी मराठा आहे काय आणि आमच्या रक्तात नाही अशी कोणाची पैसे बुडून तळतळाट घ्यायची ही आमची जात नाही, आम्ही काय असेल ते समोर हा जनेंद्र हा सूर्य काय असेल आणि ज्याला कुणाला आरोप करायचा आहे ना त्यांनी समोर येऊन करावं असं पडद्याच्या मागं लपून बाया बी काही बी करते तसं तुम्ही करता का? तुमच्या दम आहे ना तू समोर येऊन बोला ना. हा इशारा कोणाला? ते शिवाजी बांगर तुमचे वसुली अधिकारी त्यांना जी त्यांनी आम्हाला क्लिप तयार केल्या लोकांकडे जाऊन गोड बोलून काय त्याचं संभाषण केलं त्याचं क्लिप व्हायरल केल्या. तात्या साहेबांचे तुमचे संबंध एवढे चांगले होते तर त्यांच्याच वारसांकून तुमच्यावर एवढे मोठे आरोप का होतात? नाही तात्या साहेबांचे जे गुण होते ते ह्यांच्यात कदाचित नसते असं मला वाटवलं असं मला वाटते वैयक्तिक मला, कारण तात्या साहेब स्वतः आलते राशींना आणि त्यांचा फोटो घ्याय माझ्याकडे की बा त्यांनी म्हणजे त्यांची बोलायची पद्धत अहो तुम्ही 100% अधिकारी आहात मग अधिकाऱ्याप्रमाणेच बोलायला पाहिजे ना, तुम्ही जर
जर मला तात्या साहेबांनी माननीय अध्यक्ष साहेबांनी जे कर्ज दिलं काय त्यांनी न बघता दिलं असेल का? ह्यांच्यापेक्षा तर त्यांनी 10 वेळा उन्हाळी पावसाळी जास्त खाल्लेतच ना, खाल्लेत का नाही खाल्लेत का? हे डायरेक्ट हत्तीच्या कानात आले आणि विशेष वसुली अधिकारी झाले. तात्या साहेबांना किंवा अध्यक्ष साहेबांना काहीतरी माझ्याबद्दल वाटलं असेल म्हणून तर त्यांनी दिलं ना मला. मग हे चुकीचा आरोप करता आणि ह्यांच्या राजकारणासाठी आमच्या नावाचा वापर करू नको बाबा. म्हणाव काय तुला करायचंय तुमच्या दमय तर तुझ्या नावावर तू लढ आणि तिकडं काय करायचंय तिकड, फक्त आमच्या नावात चुकीचा वापर करू नको. तसं काय केलं तो का आम्ही जवळ संयम ठेवतो येतो तर कुठलाही माणूस संयम ठेवतो. आम्ही बी तेवढे निर्बळ आहेत, आम्हाला बी येतं, पण आम्हाला जे संस्कार आहेत आईबापापासनं किंवा आमच्या पूर्वजांपासून आलेले त्यामुळं आम्ही जास्त काही बोलत नाही. त्याचं त्यांनी 100% त्यांच्या मनाला त्यांनी प्रश्न विचारावा की खरंच राजे भोसले चुकले आहेत का आपण चुकलो आहेत, आणि तुझ्या राजकारणाच्या फायद्यासाठी किंवा त्या तुमच्या संस्थेच्या निवडणुकीच्या फायद्यासाठी तुम्ही दुसऱ्याला ब्लेम का करता? आधी कधी बी ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट करता त्यावेळेस तुमच्याकडे 4 बोट आहेत, त्यावेळेस तुम्ही तेवढे पवित्र आहात का हे बघ चेक करा मग दुसऱ्याला सांग. आता मुद्द्यावर येतो, आता आपण हे जे कर्ज घेतलं हे परत फेडायचं कसं तुमचं नियोजन असणार? आमचं आम्ही आता आमचा बिझनेस स्टार्ट झालाय त्यानुसार आपल्या बी भीमा नदीवरनं 12.5 किलोमीटरची पाईपलाईन आहे साहेब, आणि आम्ही आता मिरजगावला एक कंपनी घेतली आहे आमचं कॉटन मिलची, त्याचं बी काम चालू आहे. दोन्ही असं काही झालं तर आम्ही संस्थेचे पैसे क्लिअर करून टाकणार. म्हणजे एवढ्या मार्च पर्यंत काय बहुतेक संस्थेचं जेवढे खाते रेग्युलर होतील तेवढे सगळे आम्ही दोस्तांना बी सांगितले त्यांचं व्यवस्थित चालू होईल काय, आणि सगळ्याचे पैसे क्लिअर करून मार्च पर्यंत ह्यांना रिझल्ट देऊ. मग त्यावेळेस बांगर साहेबांना तुम्ही बाबा समोर जाऊन विचारू आपण की बाबा आता पैसे भरले तुम्ही जेवढं बोललं तेवढं आम्हाला त्याचं हो का, मारलेले वर बुसतात पण बोललेले शब्द मनात राहतात, त्याचा आम्हाला तुम्ही परत फेड करून द्या नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू त्यांचं काय करायचं. धन्यवाद.